लिफ्टचे काय प्रॉब्लेम असतात, अशा लिफ्टचे प्रॉब्लेमच्या वेळेस सुद्धा आपण तातडी, आणि जे काही सिक्युरिटीचे मालक असतील त्यांना आणि सिक्युरिटी जे असतील गार्ड्स असतील त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल. मी प्रत्येकदा आभार मानतो. आणि म्हणजे जसे नॉर्मल कलर असतो तसा नॉर्मल खुलासा मिळणार. आणि ती छत्री दरोडा ज्या ठिकाणी झाला त्या दिवशी त्या ठिकाणी पडलेली होती. तेवढ्या एका क्ल्यूमुळं, तेवढ्या बारकाईने नजर लक्ष ठेवल्यामुळे एका वॉचमनच्या तो दरोड्यासारखा मोठा गुन्हा उघड केला. मी देवळा पोलीस स्टेशनला होतो त्यावेळेस एका सिक्युरिटी गार्डनं एका मोटरसायकलचा संशयाला मोटरसायकलचा नंबर लिहून घेतला आणि त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला आणि पुढे जाऊन नाशिक जिल्ह्यामध्ये घटना आहे. पुढे जाऊन त्यांच्या सुदैवानं त्याच सिक्युरिटी एजन्सीच्या एका दुसऱ्या बंगल्यावरती तो ती मोटरसायकल गेली आणि त्या ठिकाणी नंबर व्हॉट्सअपवर टाकल्यामुळे तो तिथं पकडला गेला होता. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचं एखाद्या सुरक्षा रक्षकाने बारकाईने थोडंसं निरीक्षण केलं, लक्ष ठेवलं तर काय घडू शकतं याची अनेक उदाहरणं आहेत. अत्यंत चांगले काही काही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सुरक्षा रक्षकाने थोडंसं बारकाईने निरीक्षण किंवा थोडंसं चलाखी दाखवून. तर जसे अनुभव वाईट आहेत, जसे काही सुरक्षा रक्षक चोरी करताना आम्ही पकडलेले आहेत, काही चोरांना सामील असणारे पकडलेले आहेत, तसंच चांगले काम करणारे सुद्धा भरपूर आहेत. त्याच्यामुळं आणखीन ज्या काही आधुनिक सुविधा आहेत, ज्या काही टेक्निकल किंवा मॉडर्न सिस्टीम्स आहेत, त्यात काहीतरी आपण माहिती मिळावी या म्हणून आपण वेगवेगळ्या कंपनीचे या ठिकाणी आज तज्ञ बोलवलेले आहेत. खासगी सुरक्षा संस्था किंवा व्यक्ती यांना परवाना असल्याखेरीज सुरक्षा रक्षक नॉट टू एंगेज विदाउट लायसन्स. याचा अर्थ असा, इसका हिंदी में मैं आपको मतलब बताऊंगा कि कोई भी व्यक्ति सिक्योरिटी एजेंसी सिक्योरिटी गार्ड एंगेज या डिप्लॉय नहीं हो सकता. आता कायदा आणि व्यवस्था यामध्ये आपल्याला कुठेतरी मध्यस्थ बिंदू काढावा लागतो. तो आज आपण काढला. अशी गर्दी झाली की काळूबाई आठवते. आठवते कोणाला काळूबाई? काय झाला होता प्रसंग? चेंगा चेंगरी झाली होती. सपोज या ठिकाणी आता अशाच ओकेजन मध्ये जर आपली लाईट ऑफ झाली, इमर्जन्सी लाईट ऑन झाल्या नाही, तर काय होईल? चेंगरा चेंगरी 100% पॅनिक सिच्युएशन निर्माण होणार आहे. आणि त्यामध्ये अनट्रेन्ड लोक जे आहेत ते लगेच पळापळी सुरू करणार. ट्रेन लोक म्हणणार ठीक आहे आपण थोडंसं थांबूया, पहिली पुढची लाईन जाईल, मग मागची जाईल. कारण मधला कॉरिडॉर कुठेतरी पॅक झालेला आहे. जो मध्ये रनवे दिलेला आहे तो पॅक आहे. हा रनवे पॅक झाला नाही पाहिजे. आता हे योगायोग काय आहे की तुम्ही बसलात आणि उद्देश चांगला आहे आणि आम्ही कंट्रोल करायला सर्व युनिफॉर्म वालेच आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. परंतु आपण युनिफॉर्म वाले आहेत, आपण कंट्रोल करू शकतो. तुमच्या प्रिमायसेसमध्ये गणपतीचं ओकेजन असतं, दिवाळीचं ओकेजन असतं, दांडियाचं ओकेजन असतं, या प्रिमायसेसमध्ये तुमचे सोसायटीचे आत्माराम तुकाराम भिडे काय करतात? नेहमी मोठा कार्यक्रम करायचा, डीजे लावायचा, व्यवस्था करायची आणि सगळी जबाबदारी येते सिक्युरिटी. त्यांनी मॅनेज करायचं, कंट्रोल करायचं. त्या ठिकाणी सिक्युरिटी हे लहान प्यादा असतं या सोसायटीमध्ये, त्याचं कोणी ऐकत नाही. सेक्रेटरी एकटा फोनवरती कोणाकोणाला हँडल करणार, काय काय मॅनेज करणार, सगळी जबाबदारी सिक्युरिटीवरती. आणि अशा सिच्युएशनमध्ये जर पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली तर पळता भूमिका मिळेल. असं झालं नाही पाहिजे. या दृष्टीने आता जसे बसतात असे बाहेर बसू नका. नंबर वन. आता अग्निशमनचं कार्य फक्त एवढंच नाहीये की फक्त आग विझवायची. फक्त जर आग विझवायची असेल तर मग आम्हाला प्रत्येक वेळेस गाडी घेऊनच पळावं लागेल आग लागली म्हणून. बऱ्याच वेळा सिक्युरिटी नावाचा संबंध कुठे येतो कोण सांगेल? अलाराम वाजतो पण आग लागत नाही. होता असं बिल्डिंग मध्ये? युजली वाकड साईडला सर्वात जास्त होत. प्रॉब्लेम काय? हिंजवडी. प्रॉब्लेम आहे हिंजवडीचा? सॉफ्टवेअर वाले सुशिक्षित लोकांची संख्या इकडे जास्त आहे, त्याच्यामुळे काय थोडस काय असेल तर लगेच सेन्सिटिव्ह चालू होईल. अरे काय अलाराम झाला, काय झालं, पळा 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 पळा. सिच्युएशन जबाबदारी कोणाची आहे?
सर्वात पहिले सिक्युरिटी. सिक्युरिटीने काय करायचं अशा वेळेला, लगेच फायर स्टेशनला कॉल नाही करायचा. अरे सायरन वाजला म्हणजे गडबड आहे, म्हणजे लगेच फायर स्टेशनला बोलवा, तिकडे ते कॉलवरती आहेत बोलून घ्या, पुढचं पुढे पाहून घेऊ, असं नाही करायचं. आम्हाला फॉल्स कॉल तुमचे वाकड हिंजवडी या प्रिमायसेस मधून सर्वात जास्त आहेत, हे इथं बोलण्याची गरज आहे मला. कारण तुम्ही ज्यावेळेस फॉल्स कॉल रजिस्टर्ड होता, मशीन आहे, सिस्टम आहे तुमचा, मोबाईल देखील हँग होतो. माणूसही तीन वेळा एखादा कॉल आला तर तो पण माणूस पण हँग होतो. बायकोनी चहा नाही दिला तरी हँग होतो. सिच्युएशन वेगळी आहे. तुम्ही हँग झालात त्याचे इम्पॅक्ट आमच्यावरती पडतात. आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये फक्त 5 फायर स्टेशन आहेत. त्या 5 फायर स्टेशनमध्ये प्रत्येक स्टेशनमध्ये कुठेतरी 4-5 कर्मचारी आहेत. दिवसाला होणारी कॉलची संख्या जास्त असते. तुमचा कॉल आला आम्हाला अनालिसिस करताना येत इथे बसून की कॉलची सिच्युएशन काय असते. सिक्युरिटी गार्ड्स ट्रेन नाही आहेत आपल्याकडे. फक्त हा हमारे बिल्डिंग में आग लगा है, हमारे बिल्डिंग में आग लगा है, जल्दी आओ जल्दी आओ, ठेवला भाऊ. काय समजायचं, कुठे आग लागली, कसं करणार आम्हाला, आम्ही परत कॉल बॅक करतो जणांबरोबर. हा सर जल्दी आओ, निघले का नाही, जल्दी आओ, हा जल्दी आओ जल्दी आओ, हा ठेवला. सांगा ठीक है आपका बिल्डिंग कौन सा है. सर वो जो है ना पुलिस स्टेशन के बाजू में है. हाँ पुलिस स्टेशन. पुलिस स्टेशन कौन सा? वो जो पुलिस स्टेशन जहाँ पे पुलिस रहते हैं. क्या मिलेगा सोसाइटी, एक तो महाराष्ट्र के मानुस सिक्योरिटी गार्ड्स मध्ये खूप कमी है. एक हा ड्रॉबॅक आपला सिस्टमचा. नॉन मराठी पीपल सिक्युरिटी मध्ये आहे, त्यांना लोकल एरियाची पूर्णता माहिती नाही आहे. कोणत्या स्टेशनला कॉल केला पाहिजे, कोणतं नियरेस्ट स्टेशन आहे, कॉल कशा पद्धतीने दिला पाहिजे, कम्युनिकेशन गॅप पडतोय आपला. ते काहीतरी हिंदीत बोलणार, आमचा मराठीतनं बोललं, हा काय रे कुठं कॉल आहे, हा सांग. ही सिच्युएशन का होते, तुमचं कम्युनिकेशन बेस्ट पाहिजे. तुम्ही सांगितलं पाहिजे अमुक तमुक सोसायटीमध्ये कॉल झालेला आहे, त्या बिल्डिंगच्या कोणत्या मजल्यावरती आग लागलेली आहे, धूर झालेला आहे किंवा गॅस लिकेज झालेला आहे, त्याचं स्पष्ट वर्गीकरण देता आलं पाहिजे. तुम्ही जर फ्लोअर एरिया सांगितला की आमची बिल्डिंग 14 मजल्याची आहे आणि त्याच्या 12 मजल्यावरती, बस आम्हाला काय गुंढळायचंय ते आधी समजायला सुरुवात होते की सिच्युएशन काय. जेवढी हाईट वाढेल तेवढी रिस्क वाढते. आपण टीव्हीवरती पाहतच असाल, बऱ्याचशा कॉलची माहिती टीव्हीवरती आपल्याला मिळते. जेवढी हाईट जास्त तेवढी रिस्क जास्त. त्यात काय होतं, आता कॉल झाल्यानंतर सर्व अग्निशमन जो आपला ऍक्ट 2006 पास झालाय त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली आहे. सर्व सोसायटींनी अग्निशमन यंत्रणा बसवली आहे. त्या बसवलेल्या यंत्रणा काही ठिकाणी आत्माराम तुकाराम भिडे असल्यामुळे ते ऍक्टिव्हेट आहेत, पण काही ठिकाणी नाही आहेत. फक्त सर्टिफिकेट जमा केलं जाईल, कॉन्ट्रॅक्टरला मॅनेज केलं जाईल आणि मग तिसरं